विशेषतः आपल्या सगळ्यांच्या श्रद्धेचा विषय म्हणजे पालखी मार्ग आणि हा एकूण 6 पॅकेजमध्ये ज्ञानेश्वर पालखी मार्ग आहे 234 किलोमीटर 6710 कोटीचा आहे एकूण 6 पॅकेजपैकी 3 पॅकेजवर काम सुरू आहे एक पॅकेजची निविदा प्राप्त झालेली आहे आणि उर्वरित 2 पॅकेजच्या निविदा प्रोसेसमध्ये आहे थोडासा लँड ॲक्विशनचा प्रॉब्लेम आहे दादांचं लक्ष आहे थोडं एकदा तुम्ही एखादी मीटिंग घेतली तर हा प्रश्न सुटून जाईल आणि हा 12,000 कोटी रुपयाचा पालखी मार्ग हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक वैभव राहणार आहे ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या प्रती जी श्रद्धा आहे आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या मनामध्ये त्याच्या अनुरूप हा व्हावा असा प्रयत्न आहे संत तुकाराम महाराज पालखी मार्ग 136 किलोमीटरचा आहे त्याची किंमत 4,000 कोटी रुपये आहे त्याच्याही पण तिन्ही पॅकेजच्या निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन त्याच्याही कामाला लवकरच सुरुवात होणार आहे एकंदरीत पुणे विभागामध्ये मी आजच त्या आधीच्या कार्यक्रमात सांगितलं की पुण्याचा एअरपोर्ट पुण्याची मेट्रो आणि पुण्याचा नदी विकास प्रकल्प तिन्ही मार्गी लागलेले आहेत आणि मला विश्वास आहे की पुणे हे फास्टेस्ट ग्रोईंग शहर आहे आणि या शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर देखील आंतरराष्ट्रीय दर्जाचं असलं पाहिजे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या शहराचा विकास करण्यामध्ये महाराष्ट्र सरकारने पण अनेक योजना हातात घेतल्या आहेत आत्ताच मी दादांना सांगितलं की रिंग रोड पुण्याचा महत्त्वाचा आहे आणि हेही सांगितलं की रिंग रोडला तुम्ही जर लँड ॲक्विशन करून दिलं तर तो रोड बांधायची देखील आमची तयारी आहे मी भारतमाला 2 त्याला मंजुरी देऊन काम करण्याकरता तयार आहे आता अहमदनगर सोलापूर या जिल्ह्यातल्या शहराच्या आतमधले मोठे मोठे उड्डाणपूल मी मंजूर केले आहेत पण त्याच्यात लँड ॲक्विशन करता अडचण आहे आणि देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा नगरोत्थान नावाचं एक हेड काढलं होतं त्या नगरोत्थान हेडखाली दादा तुम्ही जर काही पैसे ठेवले तर हे शहरातले सगळे उड्डाणपूल मी माझ्या खर्चाने बांधायला आमच्या खात्यातर्फे तयार आहे फक्त तुम्ही त्याचं लँड ॲक्विशन आम्हाला करून द्या एवढीच फक्त माझी विनंती आहे मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये मी वॉटर रिसोर्सेसचा मंत्री होतो तेव्हा टेंबू म्हैसाळसारख्या योजना आता पूर्ण झाल्या हा महाराष्ट्र प्रगती व्हावी विकास व्हावा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुले बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकरांचा महाराष्ट्र संतांची भूमी आहे एक सांस्कृतिक वारसा आहे पण हा महाराष्ट्र सांस्कृतिक वारशाच्या बरोबर आर्थिक प्रगतीमध्ये देखील जगात पुढे गेला पाहिजे हीच मराठी माणसाची इच्छा आहे आणि त्यामुळे या सर्व कामामध्ये भारत सरकारच्या वतीने आम्ही पूर्ण सहकार्य करू असा विश्वास देतो आणि पुन्हा एकदा या उड्डाणपुलाच्या कामात नक्कीच बसून काही सुधारणा करून डबल डेकर करता आला तर त्याही बाबतीत मार्ग काढला जाईल असा विश्वास देऊन पुन्हा एकदा जनतेचं अभिनंदन करून मी माझं भाषण संपवतो धन्यवाद नमस्कार